नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अतिशय चविष्ट खमंग आणि चटपटीत असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत. वजनी म्हणाल तर ही 250 ग्रॅम वांगी आहेत. तर या वांग्यांना मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे. खर तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी थोडीशी लांबडी डार्क जांभळ्या रंगाची वांगी वापरली जातात, पण या वांग्यांचं भरीत खायला खूप छान लागतं, चविष्ट लागतं. त्यामुळे इथे मी ही अशी वांगी घेतलेली आहेत. तर आता ही वांगी आपल्याला भाजण्या अगोदरच याला कट करून घ्यायचंय. तर इथे बघा, वांग्याला मी मध्यभागी अशा पद्धतीने 2 छेद देत आहे आणि याचे 4 असे पार्टिशन मी करून घेतलेले आहेत. अशी वांगी मध्यभागी कट करून घेतली की म्हणजे मग वांगी जर का खिडकी असतील किंवा वांग्यामध्ये आळी असेल तर ते आपल्याला बाजूला काढून टाकता येईल. वांग कट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चेक करायचंय की वांग खिडकं आहे का किंवा यामध्ये आळी आहे का. तर हे वांग अगदी व्यवस्थित आहे. आता दुसरी वांगी जी आहे ती आपण अशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत. तर अशी ही वांगी भाजण्या अगोदरच आपण कट करून घेतली की म्हणजे मग आपला वेळही वाचतो आणि त्याचबरोबर गॅस देखील वाचतो. कारण वांगी भाजल्यानंतर जर का ती किडकी निघाली तर आपल्याला ती फेकून द्यावी लागतात. त्यामुळे अगोदरच आपण अशा पद्धतीने वांगी कट करून ती किडकी तर नाहीत ना हे चेक करून बघायचं आणि मगच वांगी भाजून घ्यायची आहेत. तर हे बघा, तीनही वांग्यांना मध्यभागी छेद देऊन मी कट करून घेतलेले आहेत. आता ही वांगी भाजण्या अगोदर आपल्याला वांग्याला असं ब्रशने तेल लावून घ्यायचंय, म्हणजे मग वांगी अगदी पटकन भाजली जातात. तीनही वांग्यांना भाजून घेतलंय, आता आपण वांगी भाजून घेऊ. तर वांगी भाजण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे आणि यावरती आपल्याला ही वांगी ठेवून द्यायची आहे आणि आपल्याला वांगी मध्यम गॅसवरती चांगली भाजून घ्यायची आहेत. वांगी भाजत असताना आपल्याला गॅस कुठेही बारीक करायचा नाहीये. मध्यम गॅसवरतीच आपल्याला वांग्यांना अधून मधून उलट पालट करत एकसारखं छान असं भाजून घ्यायचं आहे. कारण बारीक गॅसवर जर का आपण वांगं भाजलं तर ते व्यवस्थित भाजलं जात नाही. आणि दुसरी गोष्ट, अशा पद्धतीने भाजलेल्या वांग्याच्या भरताची चव देखील तितकीशी चांगली लागत नाही. तर हे बघा, वांग्यांना मी अधून मधून उलट पालट करत अशा पद्धतीने भाजून घेत आहे आणि या इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी वांगी छान अशी भाजून झालेली आहे. आता या वांग्यांना आपण बाजूला काढून घेऊ. तीनही वांगी व्यवस्थित भाजून घेतलेली आहेत. आता या वांग्यांवरची जी काळपट साल आहे ती आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायची आहे. तर हे बघा, तीनही वांग्यांची वरची काळसर जी साल होती ती मी बाजूला काढून टाकलेली आहे. आता वांग्याच्या देठाकडचा जो भाग आहे तो मी अशा पद्धतीने सुरीने कट करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही देठाकडचा भाग असाच ठेवला तरी देखील चालेल, तोही खायला खूप छान लागतो. तर बघा, वांग्याची तीनही देठ बाजूला काढून घेतली. आता या वांग्यांना आपल्याला स्मॅश करून घ्यायचंय. तर चमच्याने किंवा स्मॅशरच्या मदतीने तुम्ही अशा पद्धतीने वांग्यांना स्मॅश करून घेऊ शकता. वांगी स्मॅश करून झालेली आहेत. आता यानंतर गॅसवर गरम करायला ठेवलेल्या कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल काढून घ्यायचंय. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा मोहरी घालायची, त्याचबरोबर 1 छोटा चमचा जिरं घालायचंय. 5 ते 6 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या मी यामध्ये घातल्या. 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची आणि छान अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची. यानंतर 1 छोटा आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तर कांद्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी थोडासा मऊसर होईस तोपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा छान आपला परतून झालाय. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे 1 छोटा पाव चमचा हळद, 2 चिमूटभर हिंग घालायचं आहे. यानंतर 1 चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचंय. आता यानंतर आपल्याला 1/2 चमचा किचन किंग सब्जी मसाला घालायचा आहे, त्याचबरोबर 1/2 चमचा धने पावडर घालायची आहे. यानंतर इथे मी 1/2 चमचा चाट मसाला घेतलेला आहे, ज्यामुळे आपलं वांग्याचं भरीत मस्त चटपटीत बनून तयार होतं. सगळे मसाले घालून एकदा हलवून मिक्स करून घेऊ. तर मसाले छान असे परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला आपण स्मॅश करून घेतलेलं हे जे वांग आहे किंवा वांग्याचं भरीत आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचंय. तर स्मॅश करून घेतलेलं वांग या फोडणीमध्ये घालून आपल्याला छान असं
मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला मध्यम गॅसवरती एखाद मिनिट परतवून घ्यायचं आहे. तर हे बघा, वांग आणि सगळे मसाले छान असे मिक्स करून एकजीव करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. यामध्ये आपण चाट मसाला घातलेला आहे, त्यामुळे मीठ घालताना थोडस आपल्याला बेताणेच घालायचं आहे. मीठ घालून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडस याला हलवून घेऊ. यानंतर आपल्याला घालायचं आहे 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. तर इथे मी जाडभरड 2 चमचे शेंगदाण्याचं कूट या वांग्याच्या भरतामध्ये घातलेलं आहे. तर हे शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातल्यामुळे भरीत चवीला खूप छान लागतं. शेंगदाण्याचं कूट घालून ते देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर 1 ते 2 मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती हे वांग्याचं भरीत छान असं परतून घेतलेलं आहे. याला आपल्याला खूप जास्त शिजवावं लागत नाही, कारण आपण अगोदरच वांगी भाजून घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने इथे बघा, हे आपलं वांग्याचं भरीत बनून तयार झालंय. यावरती मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि ही कोथिंबीर छान अशी यामध्ये मिक्स करून घेतली. आणि इथे तुम्ही बघू शकता, मस्त असं आपलं खमंग आणि चटपटीत चवीचं हे वांग्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे. तर हे गरमागरम वांग्याचं भरीत तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता, खूप छान लागतं. आणि आपण हे जे मसाले यामध्ये वापरलेले आहेत, त्यामुळे नक्कीच वांग्याच्या भरताची चव नेहमीच्या वांग्याच्या भरतापेक्षा थोडीशी वेगळी लागते. तर असं हे गरमागरम खमंग आणि चटपटीत वांग्याचं भरीत तुम्ही देखील नक्की करून बघा. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.